स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर आज आपण मसाला डोसा बाईट्स ही रेसिपी बनवणार आहोत। आणि हे इडलीचं जे बॅटर आहे ते माझ्याकडे शिल्लक होतं, त्यापासून आपण ही रेसिपी बनवणार आहोत। साहित्य घेतलं आहे हे इडली बॅटर, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा, अद्रक, हिंग, मीठ लागेल, थोडंसं तेल लागेल आपल्याला, आणि चवीनुसार मीठ लागेल, थोडीशी हळद लागेल, फोडणीसाठी मोहरी लागेल। तर सुरुवात करूया। सर्वप्रथम या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। हे उकडलेले आलू आहेत, हे थोडंसं मीठ टाकून उकडून घेतले आहेत। याची आता साल काढून घेते। तेल गरम होते तोपर्यंत आपण या आलूचे जे साल आहेत ते काढून घेऊ। साधारण पाव किलो एवढे मी आलू घेतले आहे, तुम्ही कमी अधिक घेऊ शकता। तर आता हे जे आलूचे साल काढून घेतले आहे ते अशा हातानेच मी बारीक करून घेते। ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा ब्रेकफास्टलाही बनवू शकता। खूप छान चविष्ट आणि झटपट होणारी आहे, फक्त आपल्याकडे इडली बॅटर असायला हवं। तर आता हे सर्व असे आलू कुस करून घेतले आहेत। आता हे बॅटर जे आहे ते एका वेगळ्या भांड्यात काढून घेते। जेवढं आपल्याला बनवायचं आहे तेवढंच काढून घेणार आहे मी, हे बाकीचं साईडला ठेवून देते। तर हे एवढं बॅटर काढून घेतलं आहे, यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेलही कडकडीत असं गरम झालं आहे, यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची। कढीपत्त्याची 2-3 पानं टाकायची आहे आणि असे चिरून टाकायचे आहेत, त्याने स्वाद छान लागतो। हिरवी मिरची, मिरची तुम्ही कमी अधिक करू शकता। थोडंसं हे आलं टाकायचं आहे। यामध्ये लगेच कांदा टाकायचा आणि परतून घ्यायचा व्यवस्थित। कांदा परतला आहे, यात थोडा हिंग टाकायचा, अगदी थोडासा हळद टाकायची। आणि हे आपण जे कुस्करलेले आलू आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। थोडंसं मीठ टाकते चवीनुसार। कोथिंबीर टाकायचा आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आता ही भाजी आपण थंड करून घेऊया, तोपर्यंत हे आप्पे पात्र गॅसवरती ठेवून द्यायचं आणि थोडंसं गरम होऊ द्यायचं हे। तर आपण हे असे छोटे छोटे बॉल बनवून घेतले आहे भाजीचे। आता या पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं, अगदी थोडं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। तर आता या पॅनमध्ये हे जे इडली बॅटर आहे ते
अगदी थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे. जो छोटा चम्मच असते त्या चम्मचने अर्धा चम्मच एवढंच टाकायचं. आणि आपण हे जे बॉल बनवून घेतले आहे ते टाकायचे आहेत. वरून पण थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे. हे पूर्ण असं हे कवर करून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून 2-3 मिनटं छान वाफून घ्यायचं आहे. तर आता आपण हे पलटी करून घेऊ. यावर तुम्ही बटरही टाकू शकता, छान लागतात बटरने पण. मी इथे तेलाचाच वापर करत आहे. थोडं थोडं तेल टाकून घेऊ आपण याच्यावर. आणि छान असे भाजून घेऊया. आता गॅस बंद करायचा आहे. आणि छान असा मस्त कलर आलेला आहे, पाहू शकता. बाकीचे पण बनवून घेते. तर तुम्हाला हे मसाला बाईट्स कसे वाटले नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटणार आहोत आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये.